नमस्कार, शुभ सकाळ। मी संदीप काळे, सक्सेस पासवर्ड या माझ्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। साम सकाळ सरकारनामा आणि सकाळच्या सकाळ मीडिया ग्रुपच्या सगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत हा शो घेऊन येत असतो आणि खूप कमी कालावधीमध्ये आपण खूप चांगला प्रतिसाद मला या कार्यक्रमाला दिला। आज मी नाशिकमध्ये आहे आणि नाशिकमध्ये एक वेगळं सक्सेस मिळवलेल्या एका खास माणसाशी मी आपल्याला भेटवणार आहे। त्या माणसाने शून्यातून विश्व निर्माण केलंच आहे, पण हजारो हातांना काम दिले, शेतकऱ्यांच्या घामाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम या व्यक्तीने केलं आहे। माझ्यासोबत आत्ता आहेत सह्याद्रीचे विलास शिंदे सर। सर, आपलं या खास कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे। एकदम अक्षय कुमारसारखा तुमचा लूक दिसतो आहे। खरं तर तुमचा हा उत्साह तुमच्या त्या सगळ्या उपक्रमामध्ये जाणवतो आहे। मी जेव्हा तुमचा सगळा तो एकूण अजेंडा आणि तुम्ही उभं केलेलं काम पाहत होतो, तर मला आश्चर्य वाटत होतं की एवढ्या कमी वयामध्ये तुम्ही हे सगळं अचीव कसं केलं आहे। आपण तो सगळा प्रवास विलाजी यांच्याकडून ऐकणार आहोत, पण आपण त्यांच्या घरापासनं तिथल्या सगळ्या वातावरणापासनं सगळं आपण सुरुवात करणार आहोत। नितीन, तुम्ही इका या साईडने या, म्हणजे आपण इकडं जाऊया। सर, मला सांगा की तुमचं गाव, तुमचं वातावरण, तुमचं घर, आई वडील, हा सगळा लहानपणचा प्रवास, कारण आपलं सक्सेस मिळवताना तिथलं वातावरण त्याला खूप कारणीभूत असतं, तिथली परिस्थिती त्याला खूप कारणीभूत असते, ज्या माध्यमातून माणूस घडत असतो त्याचा माइंडसेट तयार होत असतो। तर तुम्हाला मिळालेलं वातावरण, तुमचं घर आणि एकूण संस्कार लहानपणाचे कसे होते? सह्याद्रीची आजची तुम्ही जर पूर्ण एकंदरीत व्यवस्था जर पाहिली तर त्यातले तुम्हाला मूलभूत जे मुद्दे लक्षात येतील, तर ही सह्याद्री आता हे सर्व शेतकऱ्यांनी उभी केलेली व्यवस्था आणि जो मूळ प्रश्न का शेती आपल्या तोट्यात चालते आणि मग त्यासाठी आपण जे काही अपेक्षा करतो सरकारी यंत्रणा किंवा वेगळ्या यंत्रणांकडून, त्याच्या पलीकडे जाऊन आपणच आपली स्वतःची व्यवस्था उभी करणं, हा जो विचार आज सह्याद्रीच्या निमित्ताने रुजला आहे, तर तो विचार खरं म्हटलं तर हा म्हणजे लहानपणीची पार्श्वभूमी, ज्या पार्श्वभूमीतून मी आलो एका संयुक्त कुटुंबामध्ये, जिथे वडील आणि पाच भाऊ, असं पाच काका, असं जे सहा जणांचं कुटुंब, जवळजवळ 35 जणांचं कुटुंब एकत्र कुटुंबात मी वाढलो आणि त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचं आमच्या कुटुंबाला पार्श्वभूमी होती। नाशिक जिल्ह्यात जे मोजकी कुटुंब शेतकरी कामगार पक्षाचं काम करायचे त्यापैकी एक आमचं कुटुंब होतं, आजोबा असतील त्याचबरोबर आमचे काका असतील, तर ते त्या सर्व कम्युनिस्ट पार्श्वभूमीतून आलेले। या सगळ्यामध्ये एक मुद्दा सुरुवातीपासून म्हणजे मला लहानपणापासून जाणवायचा की आपले जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नाचा सगळा जो आपण संघर्ष करतोय तेव्हा ते रस्त्यावर मोर्चा काढण्यापासून तर सगळे संघर्ष पाहिलेले आहेत। या संघर्षातून फार काही उत्पन्न होत नाहीत, जे काही असेल फक्त भांडण्यापेक्षा कृतिशील होणं हा जास्त महत्त्वाचा विषय आहे आणि तो मी कॉलेजमध्ये ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगची डिग्री घेतली रावरी विद्यापीठामध्ये, तर त्या काळामध्ये जे काही थोडे अनुभव तयार व्हायला लागले ते शेतीच्या प्रश्नाविषयी आणि त्याला जोडून नंतर परत कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर पुढच्या 5 वर्षाचा जो काळ होता, एक विधायक कामाच्या निमित्ताने काही वॉटरशेड डेव्हलपमेंटच्या निमित्ताने महाराष्ट्रात बऱ्याच गावामध्ये काम करण्याचा योग आणि त्याचबरोबर मग वैयक्तिक शेती करताना बरेच अनुभव जे तयार झालेत त्या अनुभवातून जे काही सार तयार झालं ते आता सह्याद्रीच्या निमित्ताने प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरत आहेत। कुटुंबाची जी काही कुटुंबाची जी पार्श्वभूमी होती पूर्ण शेतीवर अवलंबून असलेलं कुटुंब आणि एवढं मोठं कुटुंब, 35 जणांचं कुटुंब, जरी ती एक 60 एकर शेती असली तरी त्यातून सर्वांचा तसा चरित्रार्थ चालणं बऱ्यापैकी चॅलेंजिंग, एक उत्पन्न जे आहेत कुटुंबाला ते तुटपुंज तयार होतं सगळं कष्ट करून, त्याचे कारणं जे आहेत त्याचे कारणं जे समजायला लागले वैयक्तिक शेती करताना, तर त्यातून सह्याद्रीला उभं करताना बरंच काही त्याचा फायदा झाला। खरं म्हटलं तर ते जे काही पाया होता हा सगळ्या कुटुंबाचा आणि त्याचबरोबर त्या अनुभवाचा तोच आता सह्याद्रीच्या निमित्ताने कामं येतोय। नाही, तुमचं घर म्हणजे वडिलांचं आणि तुमचं नातं कसं होतं, आईचं आणि तुमचं नातं कसं होतं, वडील काय म्हणायचे, काय वाटायचं की आपला मुलगा हा झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, वडिलांचे नेमकं काय स्वप्न होते आणि तुम्हाला काय वाटायचं? खरं म्हटलं तर वडिलांपेक्षा काकांचा प्रभाव माझ्यावर जास्त राहिला, कारण लहानपणापासून मी काकांकडं शिकायला होतो,
आमचं एकत्र कुटुंबामध्ये आमचे मोठे काका हे नाशिकमध्ये राहायचे आणि सर्व मुलं त्यांच्याकडे शिकायचे. मुळे काकांचा प्रभाव जास्त होता आणि ते जे काकांचं असेल किंवा मग आमच्या आईवडिलांचं असेल जे काही सर्वसाधारण कोणत्या शेतकरी कुटुंबात अपेक्षा असतात ते शेती सोडून त्यांनी काही करिअर करावं. मग आमच्या काकांची थोडी अपेक्षा होती का आर्किटेक्ट व्हावं, त्यानंतर दुसऱ्या काकांची अपेक्षा होती का बाबा काहीतरी सरकारी नोकरी, कारण नवरी विद्यापीठ मी शिकायला लागल्यानंतर सरकारी नोकरी तिथून भरपूर लोकं घेतात अशा प्रकारची पार्श्वभूमी असल्यामुळे तशा प्रकारच्या अपेक्षा होतात. पण मी स्वतःचं 12वीला असतानाच काही गोष्टी नक्की केलेल्या होतात की आपण आपलं ग्रामीण भागातच काम करायचं आणि शेती क्षेत्रातच करायचं आणि त्यामुळे ठरवून कृषी विद्यापीठात शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे माझ्या मनात काही कन्फ्युजन नव्हतं, विरोध होता थोडासा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 4-5 वर्ष थोडासा घरून एकदम असं म्हणावं तसा सुरुवातीला पाठिंबा नव्हता, पण एकदमच असं काही अडथळे कोणी तयार केले नाहीत, पण थोडा संघर्ष नक्की झाला. अगदी बरोबर आहे, तुमचा सगळा विषय हा शेतीच्या अनुषंगाने निगडीत आहे. शेती आणि विलास हे दोन एकमेकाशी पूरक अशी समीकरण आहेत. मला सांगा की मी संदीप काळे आहे, मला 2 एकर शेती आहे, मी शेती करत नाही, मला शेतीशी काही देणे घेणे नाही आहे, मी म्हणतो की मी शहरामध्ये जाईल, वॉचमॅन होईल, मी शहरामध्ये जाऊन आनंदाने जीवन जगेल, 2 एकर शेतीचं मला देणं घेणं नाही. त्या सगळ्या संदीप काळेला की ज्याला असं वाटतं की आपली शेती सोडून आपण शहरात जाऊन नोकरी करावी, त्या सगळ्या संदीप काळेंना शेतीबाबत तुम्ही काय सांगाल? खरं म्हटलं तर एक चांगल्या दर्जाचं आयुष्य जगणं ही प्रत्येक माणसाची अपेक्षा आहे, त्यात काहीच दुमत नसायचं काही कारण नाही. पण शेतीमधून ते आयुष्य मिळत नाही, तशा प्रकारचं दर्जेदार आयुष्य मिळत नाही हे जे काही वाटतंय आजच्या तरुणांना, मला वाटतं तसं नाही आहेत, उलटी परिस्थिती आहेत. शहरामध्ये ज्या काही संधी शोधण्यासाठी जातो तो वॉचमन वगैरे तर खूपच वेगळा विषय झाला, पण कोणी इंजिनिअर होऊन जात असेल किंवा कोणी एखाद्या चांगल्या प्रकारचा काही ऑफिसरच्या जॉबसाठी जात असेल त्यापेक्षा चांगल्या संधी शेती क्षेत्रात नक्की आहेत. फक्त त्या संधी अशा वैयक्तिक पातळीवर तयार होत नाही हे नक्की आहेत. मी 2 एकरचा शेतकरी आहेत आणि 2 एकरमध्ये तो आता चांगल्या दर्जाचं आयुष्य जगू शकतो हे वैयक्तिक पातळीवर शक्य नाही. काही काही प्रश्न असे आहेत तर त्याला वैयक्तिक पातळीवर उत्तरच नाहीत. मार्केटचा प्रश्न किंवा तंत्रज्ञानाचा प्रश्न, त्याचबरोबर काही निगोशिएशन पॉवर परचेस साईडला असेल, हे सगळे जे असे मुद्दे आहे का तिथे तो 2 एकर शेतकरी हातभोलवतो ही वस्तुती आहेत. मग तो कोणी किती हुशार असेल, संदीप काळे IIT मुंबईमधून शिकलेत, IIM अहमदाबाद झालेत आणि अशा पार्श्वभूमीवर 2 एकर शेतीवर काम करत असतील तर अपयशीच होणार, कारण त्या एवढ्या 2 एकरमध्ये ती ताकदच नाही, त्याच्यामध्ये निगोशिएशन पॉवर तयार होत नाही. त्यामुळे तो एक भान जे आहे ना, आपल्याला भारतीय शेतकरी म्हणून एक मुद्दा सतत लक्ष ठेवावा लागेल का आपल्याला ताकद तयार करायची असेल तर आपल्याला एकत्रीची व्यवस्था उभ्या कराव्या लागतील, काही गोष्टी तरी एकत्रित कराव्याच लागतील, नाहीतर मग शेती सोडून देणं हा शहाणपणा असेल. पण तुम्ही एकत्र आले तर खूप ताकद तयार होऊ शकते आणि ती छोटी शेतीसुद्धा खूप फायदेशीर होऊ शकते. हे उदाहरणं भारतातच तुम्हाला भरपूर सापडतील आता आणि जगभर तर खूपच आहेत. आपणच काही अशा पार्श्वभूमीवर नाही आहे, तुम्ही जपानमध्ये गेला तर गुंठ्यामध्ये शेती आहे, चायनामध्ये कोकणामध्ये पण गुंठ्यावर शेती आहे ना, कोकण सातारा अनेक भागामध्ये माझे काही सहकार्य तर ते म्हणतात की मला, मी म्हणलं शेतीला मला काम करायचं, किती शेती आहे तर 10 गुंठे 5 गुंठे अशी शेती म्हणतो. नाही आपल्याकडे तर ती परिस्थिती आहेच आहे, गुंठेवारीवर आलेली शेती म्हणजे कोकणातलं घ्या किंवा बिहार UP मध्ये आहेच आहे, पण तिथं नुकसानीत असेल असं आपण म्हणू. पण तुम्ही आता जपानमध्ये जा, चायनामध्ये जा, तिथं छोटी शेती आहे. पण असं काही नाही का बाबा मग ती शेती तोट्यात चाललेली आहे. जे काही व्यावसायिकता शेतीमध्ये यायला पाहिजे ती महत्वाची आहेत. आता छोटे छोटे व्यवसाय आहेत, आपण इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बघतो, असं काही नाही का शेतीच हा छोट्या याच्या क्षेत्रात व्यवसाय बरेच आहेत, छोटे छोटे व्यवसाय आहेत, पण ते एकत्र येऊन आणि त्याच्यातले काही जे आहेत एक ताकद तयार करण्याचा भाग जो आहे तो समजून घ्यावा लागेल, तो घेतला तर मग शेतीमध्ये तुम्हाला संधी वेगळा अर्थ दिसेल. ताकद समजून घेण्याचा भाग ही लाईन घेऊन मी पुढे जातो. तुम्ही सामूहिक शेती केली, लोकांना एकत्रित केलं, सगळ्या लोकांच्या माध्यमातून खूप मोठं काम उभं केलं. आपण गावाकडे बघितलं तर भावकी असते, गाव असते आणि त्या सगळं त्याचा सगळा संघर्ष प्रत्येकाला करावा लागतो अशी परिस्थिती आहे, कारण मानसिकता असते, एकमेकाचं देखवत नाही अशी परिस्थिती असते. तुम्ही तर इतक्या सगळ्या लोकांना एकत्रित केलेलं आहे, हे सगळं करताना तुम्हाला अडचणी आल्या नाहीत? अडचणी तर नक्कीच आहेत. आता सहकारी संस्था या काही महाराष्ट्रासाठी नवीन नाही आहेत, भरपूर आपल्याला 100 वर्षात इतिहास आहेत आणि आपण तसे भरपूर उदाहरणं पाहिले का अडचणीत आलेल्या संस्था आणि काही एखाद दुसऱ्या चांगल्या संस्थाही पाहिल्या आहेत. आता एक मुद्दा जो आहे, एकत्र येतो आहे आपण कशासाठी येतो आहे, आपण एका जाती म्हणून एकत्र येतो आहे का, एक गाव म्हणून एकत्र येतो आहे का, त्याच्या पलीकडं वेगळा विचार. आपण व्यावसायिकतेने जेव्हा म्हणतो तेव्हा एक पीक म्हणून एकत्र येणं आमची गरज आहे, तुमची माझी एक पीक आहेत
आणि काही प्रश्न जे आहे का ते आपल्याला एकत्र सोडवायला लागतील म्हणून एकत्र येतो. व्यावसायिकता जी म्हणतो, व्यावसायिक अशा प्रकारचं संघटन हे करण्याचा आतापर्यंत जास्त प्रयत्न झाला नाही आणि तिथं खरं गुंत आहेत. मग आपण बऱ्याच विविध कार्यकारी सोसायटी म्हणतो, गावची सोसायटी ती एकत्रित सोसायटी, पण ती गावची सोसायटी, मग ते गावातलं म्हणजे ते ग्रामपंचायत राजकारण तिथं आलं आणि भाऊबंदकीचं बी तुमचं वाड्याचं राजकारण तिथं आलं, त्याच्या पलीकडे विचार केला गावाचा काही संबंध नाही, असं तर पिकाचा संबंध. मग आम्ही 10-12 गावातले लोक किंवा तालुक्यातले लोक पण एका पिकाची लोक म्हणून एकत्र आलो आणि पिकापुरतं झालो. आमचा पिकातला प्रश्न कॉमन जे आहे ते सोडवण्यासाठी आम्ही एकत्र आलो. हा सर्व व्यावसायिक विचार जो इतर इंडस्ट्रीमध्ये होतो, इंडस्ट्रीमध्ये असतात ना मॅन्युफॅक्चरर असोसिएशन असतात वगैरे, आता इथे तसाच विचार तो आला व्यावसायिक विचार शेतीमध्ये, तर मला वाटतं बरंच वेगळा मग तुम्हाला दृष्टिकोन येतो. सह्याद्रीमध्ये आज जसं आम्ही फक्त द्राक्ष एक पिकाच्या निमित्ताने एकत्र यायला सुरुवात झाली आणि जवळ 131 गावातले लोक आहेत पहिल्या टप्प्यामध्ये, जे सह्याद्रीचा भाग झाले सभासद झाले ते, आणि ते 4 तालुक्यातले आहेत. आता त्यात गावचं राजकारण यायचं संबंधित तिथं संस्थेमध्ये तालुक्याचं यायचं विषय आहेत, मग मुद्दा राहिला काय? जर कॉमन पर्पज नाही फक्त द्राक्षाच्या निमित्ताने एकत्र आले तर मग द्राक्षाचाच विषय तिथं बोलतोय, बाकी काही बोलतच नाही, बोलायचं काही कारणच नाही. त्यामुळे आणि मी मुख्य विषयाकडे येतो. सह्याद्री परदेशाची अनेक देशाशी कनेक्टेड आहे. सह्याद्रीनं राज्यात वेगळं नाव केलं आहे. सह्याद्रीमुळे विलास शिंदे यांचं नाव झालं आहे. सह्याद्रीमुळे हजारो लोकांच्या हाताला काम मिळालं आहे. सह्याद्रीमुळे अनेक वेगवेगळे शेतीतले प्रयोग झालेत. असे अनेक पैलू सह्याद्रीच्या मागे आहेत. सह्याद्री नेमकं काय आहे? सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, सहकारी संस्था, फक्त कंपनी ॲक्टच्या खाली रजिस्टर झालेली संस्था, एवढं त्याचं फक्त एक बदल म्हणता येईल. बाकी जी काही सहकारीची परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये, आज आता आपण साखर कारखान्यांच्या निमित्ताने पाहिले, दूध निमित्ताने पाहिले, बऱ्याच सहकारी संस्थांचं जाळं महाराष्ट्रात आहे. तर सहकारी संस्था फक्त ती व्यावसायिकतेने चाललेली संस्था, कंपनी ॲक्टच्या खाली रजिस्टर झालेली संस्था, ज्याच्यामध्ये सहकाराचं जे तत्व आहेत, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू, सुपंथ, आणि त्याचबरोबर सर्व समान, मग त्याच्यामध्ये कोणी शेअर्स कमी आहे जास्त आहे पण सर्वांना समान मताधिकार, बरोबर, मालकी हक्क सारखा, हे मूळ तत्व तसंच. अच्छा, पण त्याचबरोबर दुसरा जो विचार आहे की आपण आता जरी छोटे शेतकरी असलो पण आपली स्पर्धा आता जागतिक बाजारामध्ये आहेत, आपल्याला अमेरिकेतल्या युरोपमधल्या मोठ्या शेतकऱ्याशी तोंड द्यायचं आहे, तर तेवढ्या दर्जाचं आपल्याला व्हावं लागेल, तेवढ्या ताकदीचं व्हावं लागेल. त्यामुळे छोटे छोटे शेतकरी जसं द्राक्षामध्ये जर पाहिलं तर सह्याद्रीचे आज 1200 सभासद आहेत आणि 5500 एकर क्षेत्र सर्वांचे मिळून आहे. आता ते कोणत्याही जगातल्या कोणत्याही एखाद्या वैयक्तिक शेतकरी किंवा संस्थेपेक्षा ते ताकदवान झालेत, पॉवर तयार झाली आणि त्याचबरोबर दर्जा तेवढा उंचावला गेला. त्यामुळं बाजारामधले जे काही आहेत स्पर्धा आता जर ऑलिम्पिकच्या पातळीवरचे आहेत तर ऑलिम्पिकची तयारी पाहिजेत. बरोबर, ही काय गावातली कुस्ती नाही, आता ही ऑलिम्पिक लेवलची आहे, ती कुस्तीसाठी तशी तयारी सह्याद्रीने केलेली आहे. त्यामुळे सह्याद्रीची आपोआप वाटचाल जी आहे तेवढ्याच आता ताकदीने चालू झालेली आहे. आम्ही छोटे आहोत पण आम्ही विचार करतो जागतिक बाजाराचा, आम्ही तेवढ्या त्या दर्जाचा आणि तेवढ्याच इफिशियन्सीने, तेवढ्याच कार्यक्षमतेने आमची सगळी यंत्रणा उभी राहणार आणि ती बाजारामध्ये स्वतःला सिद्ध करणार. हा विचार जो सुरुवातीपासून झाला तो आता खऱ्या अर्थाने सह्याद्रीचं मर्म आहे. सह्याद्रीमध्ये काय काय तयार होते, तुम्ही शेतकऱ्यांना प्रशिक्षण कसं देता, त्याचं स्वरूप नेमकं कसं आहे? नाही, मूळ मुद्दा तर आता सगळ्यात जो आहे सगळ्यात चॅलेंजिंग काम होतं माइंडसेटचं, माइंडसेट बदलणं. आता हे जे काही बोलतोय आपण हे प्रत्येक माणसामध्ये रुजणं, पारंपरिक विचार का आम्हाला फक्त पिकवता येतं आम्हाला विकता येत नाही किंवा बरेच प्रश्न सरकारने सोडवावेत, हे जे काय आहेत हे सगळं याच्यातून जाणं आणि आपण आपल्या एक मानसिकतेमध्ये येणं की आपण आता व्यावसायिकतेने विचार करू, ताकदीचा विचार करू, हे माइंडसेट घडवायचं काम जे आहेत हे सह्याद्रीने सातत्याने केलं. जर तुम्ही पाहिलं सुरुवातीच्या टप्प्यापासूनच स्किल डेव्हलपमेंट हा विषय खूप महत्त्वाचा आम्ही समजून काम केलं, ज्याच्यामध्ये मग सगळे सभासदांना प्रशिक्षित करणं त्यांच्या तांत्रिक बाबीवर, शेतातले जे काही आहेत गुणवत्तेचा प्रश्न, प्रॉडक्टिव्हिटीचा विषय, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करण्याचा विषय, त्याच्यावर सातत्याने प्रशिक्षण, मग ते सगळ्या रेग्युलर हे असतील, मोठ्या मोठ्या प्रमाणात टेक्निकल मीटिंग असतील, सॉफ्टवेअरचा विषय आपला भरपूर झाला, बऱ्यापैकी सोशल मीडिया आता प्रत्येकजणाच्या हातात आला आहे, नंतर एक्सपोजर व्हिजिट, जगभर सगळ्या सभासदांचा व्हिजिट तशा करणं, जगातले सगळे जे काही आहेत ॲग्रोनॉमिस्ट, बेस्ट ॲग्रोनॉमिस्ट, ते आपल्यापर्यंत घेऊन येणं, हे सगळे विषय सातत्याने आतापर्यंत होत राहिलेले आहेत. त्याला जोडून ज्या काही पुढच्या म्हणजे उत्पादनाच्या पुढच्या जे टप्पे आहेत, पोस्ट हार्वेस्ट, मार्केटिंग, त्या टप्प्यावरसुद्धा स्किल मॅनपॉवर तयार करणं,
की आपल्या ग्रामीण भागातलीच तयार करणं, आपल्याच शेतकरी कुटुंबातल्याच तरुणांना बरोबर त्याच्यामध्ये पुढे आणणं, त्यासाठी स्किल डेव्हलपमेंट हे सातत्याने आम्ही करतोय. ज्याच्यामध्ये मार्केटची स्किल तयार करणं, त्याचबरोबर काही टेक्नॉलॉजी असतात पोस्ट हार्वेस्ट लेवलच्या, तिथं पण ते स्किल डेव्हलप करणं, इवन आता इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये ग्रामीण भागातल्या मुलांना तयार करणं. सह्याद्रीचा जर तुम्ही 100 एकरचा कॅम्पस पाहिलात आणि जवळजवळ आता 6 लाख एकरच्या वर 6 लाख स्क्वेअर फुटाच्या वरती काम झालेलं आहे, त्याच्यामधले बरेच काही तांत्रिक बाबी कन्स्ट्रक्शनच्या, तिथल्या पॅनल इरेक्शनच्या, मशिनरीच्या, या सगळ्या ग्रामीण भागातल्या तरुणांकडून सगळ्या झाल्यात. अच्छा. आणि त्यासाठी ते प्रशिक्षित असं होण्याचं काम तिथंच झालं. ओके. मी आत्ता थोड्याशा एका घरेलू प्रश्नाकडे येतो. तुमच्याकडं तुम्ही सगळं आत्ता निर्माण केलेलं आहे, वडिलोपार्जित सगळी एकूण घरची परिस्थिती कशी होती, आत्ता वडील तुम्हाला काय म्हणायचे हे सगळं करताना, त्यांचा रिस्पॉन्स कसा असायचा? नाही, 2-10 वर्षापूर्वी सह्याद्रीची सुरुवात जेव्हा झाली, ही सगळी संकल्पना प्रत्यक्ष राबवण्याच्या दृष्टीने सुरुवात झाली, तर आमच्या सर्वच कुटुंबाला मी विश्वासात घेतलेलं होतं. एक माझ्या बाजूने त्यांना मी कल्पना दिली होती का 5 वर्ष तरी मी पूर्ण तन मन धन झोकून या सह्याद्रीला उभं करायला काम करणार, वेळेच्या हिशोबाने किंवा कोणत्याही असेल आर्थिक दृष्टीने माझ्याकडून जास्त अपेक्षा करू नका. कारण त्याच्या आधीचा जो काळ होता 10-15 वर्षाचा तो मी कुटुंबासाठी दिलेलाच होता. कुटुंबामध्ये जेवढं काही असे जबाबदाऱ्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामुळे जेव्हा हे पूर्ण असं असं मी बोललो की अशा प्रकारचं बा एक संस्था उभी करायची आहे, त्यासाठी सगळंच म्हणजे घरातलं असं नसं ती सगळी ताकद लावायची, तर त्यांचा त्याला म्हणजे विरोध तर काही नव्हता, पण पूर्ण ताकदीने त्यांनी पाठिंबा देण्याचा सगळ्याच कुटुंबाने निर्णय घेतला. आणि तसं म्हणजे अभिमानाने सांगायला काही हरकत नाही का, कुटुंब जेवढ्या म्हणजे असं भक्कमपणे उभं राहिलं तो फार रेअर विषय असतो. ओके, बरोबर आहे, अगदी खरं आहे. कारण सामाजिक काम करताना किंवा अशा संस्था उभ्या करताना कुटुंबातूनच खऱ्या अर्थाने ताकद मिळणं ही पहिली पायरी असते. बरोबर आहे, तेवढं नक्कीच माझ्या बाबतीत झालं. नाही, पण आत्ता जेव्हा हे सगळं साम्राज्य वडिलांनी पाहिलं तेव्हा वडील काय म्हणतात? अभिमान तर नक्कीच आहे त्यांना. मूळ म्हणजे आज आता ज्या कुटुंबातून आलो आपण, शेतकरी कुटुंबात आलो किंवा ज्या समाजातून आलोय आता, आता त्या समाजाच्या प्रति आपलं जे काही कर्तव्य आहे त्याच्यासाठी आपलं आयुष्य जात आहे, तर ती आनंदाची गोष्ट आहे. अगदी बरोबर आहे. आता तुम्ही वेगवेगळ्या ट्रेनिंगच्या निमित्ताने परदेशात असता, देशात सगळीकडे फिरता, शेतकऱ्यांशी बोलता, तेव्हा साधारणतः किमान 10-11 दिवस तरी महिन्याभरामध्ये तुम्ही बाहेर असाल मिटिंगच्या निमित्ताने. तर कुठं प्रदर्शन लागलं एखादं, साड्यांचं प्रदर्शन आहे, तुम्ही वहिनीसाठी कधी साडी आणता का? नाही, तसं होत नाही खरी आता, म्हणजे मान्य करायला काही हरकत नाही. खूप असं अशा गोष्टी ज्या एकदम डोक्यात ठेवून करायला पाहिजेत कुटुंबाच्या बाबतीत, त्या कधी कधी अनावधानी राहतात, पण तेवढं समजून घेतं कुटुंब तेवढं नक्कीच माझ्यासाठी. पण काय अपेक्षा काय असतात वहिनीला, म्हणजे छोट्या एकदम? नाही, या तर तुम्ही म्हणता तसं असत ना, किंवा आता त्यांचा विचार करावा, कुठे बाहेर गेला तर काही एखादी गोष्ट आवर्जून लक्ष ठेवून आणली तर ती आनंदाची गोष्ट असेल. शक्य असेल तेवढंच मी नक्की करतो प्रयत्न. आणि त्यांचा कसा सहभाग असतो तुमच्या या सगळ्या कामामध्ये? नाही, त्यांचा तर पूर्णच सहभाग सुरुवातीपासून आहेत. मी खरं म्हटलं तर सह्याद्रीचे सगळे उभं राहताना हे सगळं काही एकंदरीत यंत्रणा उभी राहिली, तर ती म्हणजे जसं मी म्हटलं तन मन धनाने, तर माझ्या इतकंच त्यांचाही तेवढंच वाटा आहे सगळ्याच कामामध्ये. सह्याद्री उभी करताना जेवढा काही जे काही गोष्टी घडल्या असतील, म्हणजे आता तसं तुम्ही सुरुवातीचा द्राक्षाचा विषय, त्याच्यानंतर आता सह्याद्री शेवटच्या म्हणजे आता बऱ्याच फळभाजीपाल्यानंतर पुढच्या टप्प्यावर आहेत. आम्ही आता कॉटन वगैरे सारख्या विषयात बऱ्याच काही चाललेले आहेत आणि भरपूर मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग आता सह्याद्रीच्या एकंदरीत कामकाजात आहेत सर्वच अर्थाने. तुम्ही जर सह्याद्रीमध्ये आता प्रत्यक्ष शेतकरी म्हणून म्हणा, कामगार म्हणून म्हणा, खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहेत आणि त्या सर्वांमध्ये आता त्यांचा रोल मोठाच आहे. म्हणजे पूर्णच सगळ्यात काही असेल, पुढे मॅनेजमेंटमध्ये असेल, ट्रेनिंगमध्ये असेल, प्रत्यक्ष जबाबदारी घेण्यामध्ये असेल, तो सहभाग सुरुवातीपासून राहिला आणि भक्कम राहिला. म्हणजे त्यांना बरेचसं श्रेय तुम्ही देतात? हो, विशेष नाही आहेच ना, माझ्या इतकंच त्यांचं श्रेय आहे असं म्हणायला काही हरकत नाही. एका व्यक्तीचं नाही आहे, जे खरं म्हटलं तर सह्याद्री हा आता खरं म्हटलं तर खूप मोठा परिवार झाला आहे आणि त्याच्यामध्ये एकटा विलास शिंदेचं कर्तृत्व नाही आहे, तर हे सर्व टीमचं आहेत. म्हणजे टीम जर नसते तर हे झालंही नसतं. आमच्या कुटुंबाबरोबरच जे काही आता सर्व सह्याद्रीचे मुख्य सगळे आदरस्तंभ आहेत, जेवढे आता सह्याद्रीचे माझे मित्र सर्व, जे खरं म्हटलं तर त्याच्यात असं कोणी एम्प्लॉई नाही, सगळं कुटुंब म्हणून आहेत आणि ते भक्कमपण आहे. मी असो नसो ती संस्था आता चालणार एवढा विश्वास त्या सगळ्या टीममुळे तयार झालेला. तुम्ही ज्या काकांमुळे उभं राहिलात, ज्या काकांचे तुमच्यावर खऱ्या अर्थाने संस्कार होते असं तुम्ही सांगितलं, त्या काकांना या सगळ्या प्रोजेक्टला घेऊन तुमच्याविषयी काय वाटते? नक्कीच समाधानाची भावना आहे.
आज तेवढं तर नक्की आहे की जे काही आप संस्कार झालेत ते योग्य पद्धतीने ते रुजलेत आणि त्याला फळे आलेत, तर ही समाधानाची भावना तर नक्कीच आहेत काकांमध्ये काकूंमध्ये. ओके, मला या सगळ्या विषयाला घेऊन, म्हणजे तुमचं काम शेती सह्याद्री ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मला एक विचारायचं की तुम्हाला याच्याशिवाय कुठले छंद आहेत? तुम्ही वाचन करता, तुम्ही चित्रपट पाहता, नाटक पाहता, कुठल्या वेगवेगळ्या किल्ल्यांना भेट देता, काय तुम्हाला नेमके छंद आहेत? एक मुख्य छंद जो राहिला ट्रेकिंगचा, तो कॉलेजच्या दिवसा शाळेच्या दिवसापासूनच करा, दहावीपासूनच तो, म्हणजे तो खूपच एक पॅशनेटली मी जपला. आता एवढ्या 3-4 वर्ष जरा कामाच्या धावपळीत जरा ते कमी झालंय, पण तरी 20 वर्ष मी खूप मोठ्या प्रमाणात ट्रेकिंग केलं महाराष्ट्रात. जेवढं शक्य असेल तेवढ्या सगळ्याच किल्ल्यांवर जाण्याचा आतापर्यंत योग आलाय. आणि त्याचबरोबर वाचनाचा, वाचन एक लहानपणापासून ती एक चांगली सवय लागलेली होती, आणि त्याच्यातून जे काही म्हणजे आता म्हणजे काही सगळी एकंदरीत भूमिका तयार झाली त्याच्यामध्ये चांगल्या सकाळच्या वाचनाचा तो मोठा वाटा राहिला. दोन्ही सवयी होतात तेवढं अजूनही जपायचा प्रयत्न करतो, वेळेच्या सगळ्या जेवढं काही मिळेल त्यात शक्य होईल तेवढं वाचन तर मी नक्कीच अजूनही 1-1 तास तरी दिवसाला शक्य होईल असं बघतो. तुम्ही गावातली कुस्ती आणि ऑलिम्पिकचा उल्लेख केला, तर मला सांगा हे तुमचं सक्सेस पुढे नेताना किंवा सह्याद्री पुढे नेताना, विलास शिंदेंना पुढे नेताना, बाजारपेठ हा प्रकार त्यांना किती त्रासदायक ठरतो? विशेषतः जागतिक बाजारपेठेचा आपल्याला अभ्यास करावा लागतो का? बाजार ही एक कला आहे, जसं पिकवणे एक कला आहे तसं विकणं एक कला आहे, आणि त्यामुळं तेवढा अभ्यास किंवा तेवढं पूर्ण त्याचा सगळ्याच एकंदरीत अंतर्गत सगळ्याच्या बाबी आहे त्या समजून घेणं, स्पर्धा काय आहे ती समजून घेणं, तुमचं जे कोणी स्पर्धक आहे त्यांच्या नक्की काय कमकुवत बाजू आहेत किंवा त्यांच्या काय नक्की ताकद आहेत त्या समजून घेणं, आणि त्याप्रमाणेच आपण आपली सगळी स्ट्रॅटेजी करणं, स्वॉट ॲनालिसिस जे म्हणतो आपण, ते आपलं वैयक्तिक आहे ते आपल्या स्पर्धकांचं आहे, हे सगळं जागतिक स्तरावर ते होणं गरजेचं आहे. तुम्ही आता जर पाहिलं जसं खेळामध्ये तुम्ही कुस्ती कोणाबरोबर होणार आहे तुमची, त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास त्या खेळाडूने केलेला असतो, बरोबर, किंवा खेळाडूचं प्रशिक्षण त्यांनी केलेलं असतो, आणि त्याप्रमाणे ती स्ट्रॅटेजी त्यांची तयार होते. तोच विषय आपण इथे पण कोणत्याही बाजारपेठेमध्ये कोणत्याही उत्पादनाच्या बाबतीत लागू होतो. आता जेव्हा आम्ही आता आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर विचार करतोय, तर आपला जे कोणी कॉम्पिटर द्राक्षामध्ये साऊथ आफ्रिका आहे, चिली आहे, इजिप्त आहेत, किंवा मग डाळिंबामध्ये स्पेन आहेत, कॅलिफोर्निया आहेत, केळीमध्ये इक्वेडोर आहेत, फिलिपाईन्स आहेत, तर प्रत्येकाचे जे काही आहेत त्याची ताकद, त्याची कमकुवत बाजू, त्याचा अभ्यास करून आणि मग संधी कुठं तयार होणार आहेत आपल्याला किंवा कशा कराव्या लागतील याच्याविषयीची चांगल्या पद्धतीची स्ट्रॅटेजी सुरुवातीपासून सह्याद्रीमध्ये होत राहिलेली आहेत. आणि त्यामुळं बऱ्याच जर पाहिलं तुम्ही आता जवळजवळ 42 देशामध्ये सह्याद्रीची उत्पादनं जात आहेत, अमेरिकेची बाजारपेठ असेल किंवा मग जपानसारखं खूपच किसकट मार्केट असेल, जर्मनीसारखी खूपच जसं म्हटलं तर ग्राहकाच्या पातळीवर किंवा सुपर मार्केटच्या पातळीवर चॅलेंजिंग मार्केट आहे, ते सगळे मार्केट सह्याद्रीच्या पातळीवर ओपन झालेत आणि वाढत आहेत चांगल्या पद्धतीने. कोरोनाच्या काळात सह्याद्रीला काय चॅलेंज होते? हे मुख्यतः तर जे काही मनुष्यबळाची समस्या, म्हणजे सह्याद्रीमध्ये जेव्हा कोरोनाचं पहिली वेव्ह चालू झाली तर 5,000 लोक काम करत होते, द्राक्षेचं पीक सीझन चालू होता, बाकी पण इतर ॲक्टिव्हिटी सगळ्या पीक पिरियडला होतात, आणि ते एकदम सडन जे काही सर्व लॉकडाऊन झालं आणि मग एवढे 5,000 लोक सगळ्यांनाच घरीच देणं, पाठवून देणं, त्यांना सेफ सगळ्या वातावरणात पाठवणं, याच्याबरोबर दुसरा जो काही प्रश्न तयार झाला तो आपली जी काय भाजीपाल्याची यंत्रणा, फळाची यंत्रणा ही सगळी नाशवंत आहे हा काही पक्का मान नाही. तो तुम्ही ज्या 2-4 दिवसात 8 दिवसात तसे जर व्यवस्थित तसे विल्हेवाट नाही लावली तर नुकसान होणार, तर ती जबाबदारी ती पण हाताळणं, ती कशी हाताळता येईल, मग कमीत कमी माणसामध्ये कसं आपल्याला हे सगळं मॅनेजमेंट ठेवता येईल याच्यावर बरंच आम्हाला काम करावं लागलं. पण एक झालं का त्यातून काही चांगल्या इनोव्हेशन झालेत, जे काही असं चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये आपण बऱ्याचदा नवीन इनोव्हेशन होतात तर तशा पद्धतीने झालं. आम्ही बास्केट कन्सेप्ट एक विषय चालू केला, फ्रूट अँड व्हेजिटेबल बास्केट विकली बेसिसवर, म्हणजे आठवड्यातून एकदाच तुम्ही कुटुंबाच्या एखाद्या दाराशी जातायत आणि त्याचबरोबर ते पॅकिंग करायला कमीत कमी मनुष्यबळात करतायत, त्याचबरोबर एक्सपोर्टसाठी मग काही फील्ड पॅकिंगचे विषय चालू झाले तर फील्डवरच होऊन, म्हणजे एका जागेवर माणसं येण्याऐवजी ते फक्त फील्डवर पॅक होत आहेत आणि प्रिकूल होत आहेत, तर असे काही गोष्टी ते बरेच ह्या काळामध्ये आम्ही सुरुवातीलाच लगेच म्हणजे 4 दिवसामध्येच या सगळ्या विषयाला आम्ही मार्ग शोधला. आणि तसं जर पाहिलं तर कोविडच्या काळामध्ये सह्याद्रीची उलट वाढ झाली, जवळजवळ जे काही 2019-20 सह्याद्रीची 400 कोटीची उलाढाल होती ती या कोरोनाच्या काळामध्ये 550 वर गेली.
जे आम्ही त्या जे काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये पण नवीन संधी तयार केल्या आहेत. प्रोसेसिंगच्या यंत्रणा वाढल्या आहेत. प्रोसेसिंगची वाढ सायद्रीची जवळजवळ 40% झाली. प्रोसेसिंग जेवढे काही प्रॉडक्ट्स आहेत तर ह्या म्हणजे जो काही इंटिग्रेटेड मॉडेल सायद्रीने उभं करायचा प्रयत्न केला तर फक्त विक्री व्यवस्था उभी राहतात फक्त फ्रेश न होता ती इंटिग्रेटेड स्वरूपात फ्रेश प्रोसेस सर्व हा जो सुरुवातीपासून विचार केलेला होता त्याची कोरोनाच्या काळात चांगल्या पद्धतीने टेस्टिंग झाली. तर हेच मॉडेल आता पुढच्या काळात बघावं लागेल खास करून नाशवंत शेतीमालामध्ये फळ भाजीपाल्याच्या क्षेत्रामध्ये. तर जे काही आता या 10 वर्ष सायद्रीने उभं करायचा प्रयत्न केलात इंटिग्रेशन ज्याच्यामध्ये वेगळ्या फळांच्या यंत्रणा एका जागेवर ज्याच्यामुळे वर्षभर यंत्रणा वापरली जाऊ शकते आणि एकाच ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांना उत्तरे मिळतात. दुसरीकडे फ्रेश आणि प्रोसेसची बाजारपेठ एकत्र उभी करणं परत त्याचबरोबर एक्सपोर्ट आणि डोमेस्टिक मार्केटचा बरोबर विचार करणं हे जे काही थॉट डेव्हलप झालेत त्याची सगळ्याची टेस्टिंग कोरोनाच्या काळात झालेत. या दरम्यानच्या काळामध्ये हा खूप वर्षाचा कालावधी आहे. किती विलास शिंदे तयार झालेले आहेत? नाही तयार तर खरं म्हटलं तर प्रत्येक तालुक्यात असे 2 तरी कमी कमी व्हावेत ही तर अपेक्षा आहेत. कारण महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर आपण आता सध्या 2.5 लाख कोटीची उलाढाल शेती क्षेत्रातून होते म्हणजे आपल्या टोटल GDP फक्त 10% आहेत. पण त्याचं जर ताकद पाहिली तर ही कमीत कमी 4 पटीने 10 लाख कोटीवर होऊ शकते आणि ग्रामीण भागात शेतीच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने समृद्धी होऊ शकते जर आपण जागतिक बाजारातल्या संधी नीट समजून घेतल्या आहेत आणि आपल्या प्रश्नाला बी योग्य पद्धतीने उत्तर शोधलं. पण त्यासाठी चांगलं विधायक नेतृत्व उभं राहणं हा सगळा मूळ मुद्दा आहे. आता फार्मर प्रोड्युसर कंपनी चळवळ मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात उभी राहते. सहकारी संस्थांचे नवीन स्वरूप परत एकदम ताकदीने उभं राहते. पण ते बरंच सरकारी काही खात्याच्या माध्यमातून सरकारी योजनांच्या माध्यमातून तर त्याच्याऐवजी खरं तळातून पुढाकार घ्या ना. तळातून नवीन तरुण नेतृत्व पुढे आले आणि जर त्या हाच विचाराने सह्याद्री एक जर उभी राहते तर प्रत्येक तालुक्यात अशा संस्था उभं राहायला काय अडचण आहे. पीक वेगळं असेल महाराष्ट्राच्या वेगळ्या भागात वेगळे पिकं आहेत पण ते सगळ्या पिकाच्या समस्या सारख्या आहेत. त्यामुळे अशा म्हणजे 500 यंत्रणा पुढच्या काळात उभ्या राहाव्यात तर ही दिशा नक्कीच आता गरजेची आहे. आणि आम्ही आमचा वैयक्तिक प्रयत्न तर करतोय की अजून सह्याद्री सारख्या अजून यंत्रणा उभ्या राहाव्यात पण असे तरुण जे पुढाकार घेत आहेत वेगळ्या भागात कोकणात विदर्भात मराठवाड्यात तर त्यांना जी ताकद लागेल आपल्याकडून जे शक्य असेल आपला अनुभवाचं जे काही सार आहेत त्याचबरोबर सह्याद्रीच्या इन्फ्रास्ट्रक्चर मार्केटचा त्या लिंकेजेसचा काय उपयोग करून देता येईल तर त्यांना झपाट्याने उभं कसं करता येईल. आमचा जर प्रवास एक आता सह्याद्रीचा 10 वर्ष झालं त्याच्या आधी वैयक्तिक प्रवास 18-20 वर्षाचा प्रवास तो त्यांचा कमी दिवसात व्हावा यासाठी काय करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. इन्क्युबेशन सेंटर आता मी मूळ प्रश्नाकडे येतो. विलास जेव्हा या सगळ्या प्रवासाकडे बघतात किंवा त्यांच्या 10वीपासूनच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रवासाकडे बघतात त्यांचा सक्सेसचा उंच आलेख असा गेलेला आहे. विलास नेमक्या कुठल्या गोष्टीला प्राधान्य देतील की या गोष्टी केल्यामुळे माझा सक्सेसचा आलेख उंचपर्यंत गेला आहे? 3 गोष्टी मला वाटतं महत्त्वाच्या आहेत. इंटेन्शन विजन आणि कॅपेबिलिटी. ओके. कोणती आता व्यक्तीचा विषय असेल किंवा संस्थेचा विषय असेल आता संस्था म्हणजे खरं म्हटलं तर एक व्हेकल असतात पण ते व्हेकलचं ड्रायव्हर जर चांगला असेल तर संस्था चालते. हे दोन्ही एकमेकाशी निगडीत आहे आणि त्यात जे काही व्यक्ती आणि संस्था दोन्हीचंही उद्दिष्ट इंटेन्शन जे आपण म्हणतो काय नक्की काय उद्देशाने ते सगळा प्रपंच चालला आहे त्याचबरोबर व्हिजन नक्की दूरदृष्टिकोन आपण म्हणतोय का किती पुढचं तुम्ही बघतायत काळाची आव्हानं तुम्ही कशी समजतायत आणि त्याचबरोबर कॅपेबिलिटी ज्या कॅपेबिलिटी आहे ते तुम्ही तयार कशा करतायत. आता भांडवलासारखे विषय कायमच आपण बोलतो भांडवल नाही वगैरे ग्रामीण भागात कायम विषय येतो ती भांडवल ही समस्या ती सोडवणं सोपं आहे रडत राहते सर. हां पण तुम्ही मॅनेजमेंट स्किल किंवा टेक्निकल स्किल विषय समजून घेणं हे तर कॅपेबिलिटी आहेत त्या तयार झाल्याच पाहिजेत व्यक्तीमध्ये संस्थेत. तर इंटेन्शन व्हिजन आणि कॅपेबिलिटी मला वाटतं 3 गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत त्याच्या म्हणजे वैयक्तिक मला ज्या जाणवल्यात या तिन्हीवर सातत्याने आम्ही काम केलं. तर उद्दिष्ट पहिलं तर प्रामाणिक पाहिजेत. उद्दिष्टच प्रामाणिक नसेल तर मग काहीच उपयोग असं नाही. त्याचबरोबर तुम्ही ते दूरदृष्टिकोनातून पाहिलं पाहिजेत तुम्ही उंच मोठी स्वप्न पाहिली पाहिजेत आणि त्याच्यासाठी मग तशा तुम्ही क्षमता तयार केल्या पाहिजेत. त्या क्षमता प्रामाणिकपणे तयार केल्या तर नक्कीच किती आवड विषय असेल किती आवड प्रश्नाचा सुटतो हे आता 10 वर्षाचा तरी अनुभवातून सांगायला काही हरकत नाही. आत्ता असे अनेक विलास शिंदे गावोगाव निर्माण झाले पाहिजेत. अनेक आळशी शेतकरी आहेत असं सातत्याने दिसतंय की ज्यांच्याकडे 100 एकर शेती आहे तो पण परेशान आहे ज्याच्याकडे 2 एकर शेती आहे तो पण परेशान आहे. असे विलास शिंदे गावोगाव उभे राहून शेतकऱ्यामध्ये असलेलं उदासीनतापणा दूर करण्यासाठी पुढे आले पाहिजेत त्यासाठी अशा विलास अनेक विलास शिंदेंनी काय केलं पाहिजे नेमकं?
नाही मुळातच पहिला तर जो भाग आहे की तुम्ही ज्या समाजातून येता ते समाजात तुम्ही देणं लागताय. जे प्रश्न आहे समाजाचे ते सोडवण्याची जबाबदारी कोणाची? समाजातल्याच तरुणांची आहेत, तिकडे बाहेरच्या व्यक्तीची नाही आहे. हा मूळ मुद्दा समजून घेऊन आणि तुम्ही त्या यानी त्या विचाराने कर्तव्यपूर्तीच्या भावनेने काम करणं ही शेतकरी समाजातल्या तरुणांची गरज आहे. आपण प्रत्येकाला देवाने क्षमता दिलेली आहे, सगळं व्यवस्थित हातपाय दिलेले आहेत, बुद्धी दिलेली आहे, विचार करण्याची क्षमता दिलेली आहे. तर ती जर तुम्ही योग्य पद्धतीने जर लावली, तिला योग्य दिशेने दिली की कर्तव्य भावनेने तुम्ही विचार केला तर किती आवड समस्या सुटायला लागतात. आपल्याला शेतकरी समाजात तरुणांना तोच विचार करण्याची गरज. सकारात्मकतेने बघा, तेवढी प्रश्न सोडण्याची ताकद तुमच्यामध्ये आहेत. महाराष्ट्राला खूप मोठा इतिहास आहे, शिवाजी महाराजांचा वारसा आहे. आपण इथे 400 वर्षापूर्वी शेतकऱ्यांमधूनच पुढे येऊन तरुणांनी तेव्हाच्या मावळ्यांनी तेव्हाचा तो इतिहास घडवलेला आहे. मग तो इतिहास जर तेव्हा 400 वर्षापूर्वी काही साधन नसताना जर घडू शकला असेल आज काय घडत नाही. आज आजच्या तुलनेने परिस्थिती खूप सोपी आहे, सगळं समजते काय नक्की कुठं दुखणं आहेत आणि त्यासाठी काय करायला पाहिजे. पण त्यासाठी कृतिशील तर व्हावं लागेल, समजतंय सगळं, फक्त कृतिशील व्हावं लागेल आणि ते दुसऱ्यांनी करण्याऐवजी ते तुमचा प्रश्न तुम्हालाच करावा लागेल. हा मूळ मुद्दा जर लक्षात घेतला तर काही चित्र बदलायला फार वेळ लागणार नाही. पिलाजी, या कार्यक्रमात आपण सहभागी झालात, खूप खूप छान वाटलं. आणि तुमच्यासारख्या माणसाला असा स्पर्श केला तर ऊर्जा मिळते. तुमच्यासारखे विलास प्रत्येक ठिकाणी निर्माण होणं मला असं वाटतं की फार गरजेचं आहे. आपण छानपणे एक मिठी मारूया ज्या माध्यमातून होईल असं की मलाही ऊर्जा तुमच्यापासून थोडीशी मिळेल. आणि या विलासचे थोडेसे अंश जर माझ्यामध्ये आले तर मला असं वाटतं की मलाही खूप चांगलं वाटेल आणि माझ्यातलं वेगळे पण या निमित्ताने पुढे येईल. अशा विलासची खरं तर खूप गरज आहे आणि हे विलास पुढे आले. सह्याद्रीचं आपण बघितलं ते एक वेगळा इतिहास आहे. जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये आज सह्याद्री जाऊन पोहोचली, त्यामागे विलास सरांसारख्या अनेकांचे हात लागलेले आहेत. हा सक्सेस पासवर्ड मला आज इथं थांबवायचा आहे, पण या सक्सेस पासवर्डच्या माध्यमातून विलास यांनी केलेलं काम, त्यांनी आपली आखलेली पंचसूत्री आणि त्या माध्यमातून उभे राहिलेलं सगळं मोठं नियोजन, अनेक हातांना मिळालेलं काम तुम्ही पाहिलं असेल की शून्यातून आपण विश्व निर्माण करू शकतो, पण एक चौकट आपल्याला त्याची आखून घ्यावी लागेल, अनेकांचे हात त्यासाठी लावावे लागतील. अशी सगळी एकूण परिस्थिती आहे. या कार्यक्रमामध्ये तुम्हाला भेटलेले विलास तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा. साम सकाळ सरकारनामाच्या माध्यमातून तुम्ही सगळ्या या कार्यक्रमाला खूप छान पद्धतीने प्रतिसाद देता. आज या सक्सेस पासवर्ड कार्यक्रमामध्ये मी इथं थांबतो. उद्या परत नव्या एका विलास शिंदे यांच्याबरोबर आपण भेटूया. थांबतो.